सो हे गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्लास. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट्स रिक्वायर फॉर इंजिनिअरिंग ॲडमिशन. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट का आहे, कारण की बघा, खूप स्टुडंट्स मिस्टेक करतात जेव्हा इथं त्यांना कॉलेज अलॉटमेंट होते, आणि अलॉटमेंट झाल्यानंतर जेव्हा ते फिजिकली कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी जातात, तर काय होते की त्यांचे डॉक्युमेंट्स असतात, एक ते दोन डॉक्युमेंट्स असे राहून जात असतात, खूप विद्यार्थ्यांचे राहून जातात, त्यामुळे त्यांच्या ॲडमिशनमध्ये त्यांना प्रॉब्लेम येत असतो. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करायला नाही पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगणार आहे की कोणकोणते तुम्हाला लागणार आहेत, ठीक आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करा आणि ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्ही घेऊन जा. तर इथं जे तुम्हाला डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते आहेत अलॉटमेंट लेटर. जे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेलं असेल तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या लॉग इनवरती जाऊन तिथं अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळेल की हे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, ठीक आहे, त्याची प्रिंट काढून. नंतर SSC मार्कशीट, टेंथची जी मार्कशीट तुमची आहे ती तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायची आहे. नंतर HSC मार्कशीट, जे ट्वेल्थची मार्कशीट आहे ते सुद्धा तुम्हाला इथं ओरिजिनल घेऊन जायची आहे, ठीक आहे. नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC, ठीक आहे, जे तुमची ट्वेल्थची TC असेल तर ते तुम्हाला इथं घेऊन जायचं आहे, ठीक आहे, ओरिजिनल घेऊन जायचं, आणि झेरॉक्ससुद्धा तुमच्यासोबत असू द्या, ठीक आहे. नंतर नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, तर हे कशासाठी असते, तर तुम्हाला यामध्ये दिलेलं असते, इंडिकेट करते की हां तुम्ही इंडियाचे आहात, महाराष्ट्रमधून आहात, ठीक आहे, तर त्यासाठी हे नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जायचं आहे. नंतर आहे कास्ट सर्टिफिकेट, तर कास्ट सर्टिफिकेट हे लागतेच, पण त्याचसोबत OBC कॅटेगरीमधून जे स्टुडंट्स असतील तर त्यांना जे आहे इथं कास्ट व्हॅलिडिटी, तर OBC कॅटेगरी जे स्टुडंट्स असतील तर त्यांनी इथं कास्ट व्हॅलिडिटी घेऊन जायची आहे. आणि नंतर तुम्हाला इथं 7th नंबरचं डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलियर, तर नॉन क्रिमिलियर हे आय थिंक ओपन कॅटेगरीसाठी स्टुडंट्सना इथं लागणार नाही आहे, तर तुम्ही एक वेळ चेक करून घ्या की नॉन क्रिमिलियर हे ओपन कॅटेगरी स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे का. तर तसं तर तुम्हाला बाकीच्या कॅटेगरी जे स्टुडंट्स असतील तर त्यांना इथं नॉन क्रिमिलियर इम्पॉर्टंट आहे. नंतर EWS सर्टिफिकेट, जर तुम्ही EWSमधून तुम्हाला सीट मिळालेली असेल कॉलेजमध्ये तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट हे न्यायचंच आहे. नंतर आहे इन्कम सर्टिफिकेट हे न्यायचं आहे तुम्हाला, आणि ते चेक करायचं आहे की त्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे का. जे नवीन काढलेलं इन्कम सर्टिफिकेट आहे आय थिंक तहसीलवरती जाऊन तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे, जर काढलेलं नसेल तर, ठीक आहे. तर नंतर आहे गॅप सर्टिफिकेट, जर तुम्ही गॅप दिलेला असेल, नंतर इंजिनिअरिंगला जात असाल, एक दोन वर्षाचा गॅप दिलेला असेल तर गॅप सर्टिफिकेट तुम्हीसुद्धा काढू शकता. आय थिंक मला काही स्टुडंट्सनी विचारलेलं होतं की गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी इथे किती टाईम लागतो, तर याला जे आहे वेळ लागतो, तुम्ही तहसीलवर किंवा कॉलेजला तुम्ही ते काढू शकता. नंतर आहे एनरोलमेंट फॉर्म, एनरोलमेंट फॉर्म म्हणजे काय, जर तुम्ही ऑप्शन फॉर्म जेव्हा भरलेला होता तर ऑप्शन फॉर्ममध्ये जे तुम्ही कॉलेजेस तिथं लिस्ट टाकलेली होती त्या कॉलेजेसची लिस्टचा तुम्हाला इथं PDF जे आहे त्याची प्रिंट काढून तुम्हाला इथं न्यायची आहे. तर हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी. एव्हरी डॉक्युमेंट हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचंच आहे. फिजिकली तुमच्या कॉलेजला रिपोर्ट करण्याच्या वेळेस तुम्हाला डॉक्युमेंटसोबत नेऊन तुमची ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.